नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचे घे भरारी या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो। विविध स्पर्धा परीक्षांचे गणित विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। तर आज आपण अंतर, काळ आणि गती यांचे मापन या घटकावरील नवोदय परीक्षेत आलेले जे प्रश्न आहेत ते स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। चला तर पाहूया प्रश्न पहिला। 15 माणसे एक काम 10 दिवसात करू शकतात, ते काम 50 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील। हा प्रश्न नवोदय परीक्षा 2014 मध्ये आलेला आहे। याचा पहिला पर्याय या ठिकाणी आहे 2, पर्याय दुसरा आहे 3, पर्याय तिसरा आहे 4, पर्याय चौथा आहे 5। यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलं आहे की काळ, काम याच्यावरची जे उदाहरण आहे ते सोडत असताना पट पद्धत आणि गुणोत्तर प्रमाणाचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे। तर अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये व्यस्त चलन या ठिकाणी असतं। तर व्यस्त चलन म्हणजे काय? तर दिलेली ज्या दोन राशी आहेत त्यापैकी पहिली राश जर वाढली तर तिच्याशी संबंधित असणारी दुसरी राश कमी होते, आणि जर पहिली राश कमी झाली तर तिच्याशी संबंधित असणारी दुसरी राश वाढते, याला म्हणतात व्यस्त चलन। तर अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये व्यस्त चलन या ठिकाणी असतं। तर या ठिकाणी बघा, दोन राशी या ठिकाणी दिलेत आपल्याला, माणसे आणि दुसरी राश आहे दिवस। आणि व्यस्त चलनामध्ये त्या दोन राशींचा गुणाकार हा काय असतो? समान असतो। तर या ठिकाणी बघा, पहिली राश आहे माणसे आणि दुसरी राश आहे दिवस। तर सुरुवातीला 15 माणसे एक काम 10 दिवसात करू शकतात। तर या ठिकाणी 15 माणसे आहेत, एक काम ते 10 दिवसात करू शकतात, आणि ते काम 50 दिवसात पूर्ण करण्यासाठी, आता या ठिकाणी दिवस आपल्याला दिले आहेत 50, पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील? तर या ठिकाणी लागणारी जे माणसं आहेत ते आपण एक्स या ठिकाणी मानूया। व्यस्त चलनामध्ये या दोन राशींचा जो गुणाकार आहे तो समान असतो। तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपण समीकरण तयार करूया, 15 × 10 = x × 50। तर एक्सची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे। तर या ठिकाणी जे असणारे 50 जे गुणिले आहेत ते जर आपण बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणले तर या ठिकाणी काय होईल? गुणिलेचं भागिले होईल, या ठिकाणी चिन्ह बदलेल। तर 15 × 10 = या ठिकाणी येईल 50 = x। तर 10 ने 50 या ठिकाणी भागत होते 10 × 10 = 10, 5 = 50, 5 ने 15 या ठिकाणी भागत होते 5 × 5, 5 × 3 = 15, म्हणून x = 3। तर आपलं उत्तर आलंय 3 दिवस। तर ते काम 50 दिवसात पूर्ण करण्यासाठी आपल्याला 3 माणसे या ठिकाणी लागतील। पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया आपण प्रश्न दुसरा। प्रश्न दुसरा याच्यामध्ये पण बघा, काम, काळ याच्यावर आधारित असणारा हा प्रश्न आहे। एका ठेकेदाराला एक काम 20 दिवसात पूर्ण करायचे आहे, त्याने त्या कामावर 30 माणसे नेमली। जर ते काम 15 दिवसात पूर्ण करायचे असेल तर कामावर नेमाव्या लागणाऱ्या ज्यादा माणसांची संख्या असेल, म्हणजे ज्यादा लागणारी जी माणसं आहेत किती माणसं त्याला ज्यादा नेमावे लागतील, ही संख्या आपल्याला या ठिकाणी काढायची। हा प्रश्न नवोदय परीक्षा 2013 मध्ये आलेला आहे। तर या ठिकाणी पाहूया, दोन राशी या ठिकाणी दिलीत आपल्याला, माणसे आणि दुसरी राश आहे दिवस। अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये व्यस्त चलन असतं हे आपण पहिल्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे। तर सुरुवातीला आपला या ठिकाणी बघा, 20 दिवस आणि 30 माणसे या ठिकाणी दिलेत, 30 माणसे आहेत आणि 20 दिवस आहेत, ते काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवसात पूर्ण करायचंय, तर किती माणसे लागतील हे आपल्याला काढायचंय। तर या ठिकाणी या दोन राशींचा गुणाकार हा समान असतो हे आपण पाहिलेलं आहे। तर या ठिकाणी समीकरण तयार करूया, 30 × 20 = x × 15। तर एक्सची किंमत आपल्याला काढायची, म्हणून 30 × 20 आणि या ठिकाणी जे 15 गुणिले आहेत ते आपण बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणूया, म्हणजे चिन्ह बदलेल, या ठिकाणी येईल ÷15 = x। 15 ने 30 ला भाग होते 15 × 15, 15 × 2 = 30, म्हणून 2 × 20 = x। तर 20 आणि 2 चा या ठिकाणी गुणाकार करूया आपण, 20 × 2 = 40 = x। 15 दिवसामध्ये ते काम पूर्ण करण्यासाठी 40 माणसे या ठिकाणी लागतील, परंतु त्या ठेकेदाराने अगोदर 30 माणसे नेमलेली आहेत। तर ज्यादा माणसांची संख्या आपल्याला काढायची, म्हणून 40 + 30 या ठिकाणी करूया, 40 × 30 = 10, म्हणजे त्या ठेकेदाराला 10 माणसे ज्यादा नेमावी लागतील, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर बरोबर असणार आहे। यानंतर पाहूया प्रश्न तिसरा। प्रश्न तिसरा पहा, हा दिनदर्शिकेवर आधारित असणारा प्रश्न आहे। 1 जानेवारीला जर गुरुवार होता तर 4 फेब्रुवारीला कोणता दिवस असेल?
हा प्रश्न नवोदय परीक्षा 2009 मध्ये आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण दिनदर्शिका पाहत असताना महिन्यातील दिवसांची संख्या आपण पाहिलेली आहे। जर महिना हा 31 दिवसांचा असेल तर त्यामधील 1, 2 व 3 तारखेला येणारे वार, तारखेला येणारे जे वार आहेत तेच वार 29, 30 आणि 31 या तारखेला येत असतात। तर जानेवारी महिना जो आहे तो 31 दिवसांचा असतो, म्हणून 1 तारखेला जर गुरुवार असेल तर 29 तारखेला पण काय असणार आहे, गुरुवार असणार आहे। 2 तारखेला येईल शुक्रवार, म्हणजे 30 तारखेला पण शुक्रवार। 3 आणि 31 तारखेला असेल शनिवार। आपल्याला काढायचं 4 फेब्रुवारीला, या ठिकाणी आपण तारीख पुढे लिहूया 1, 2, 3 आणि 4। तर 31 तारखेला शनिवार आहे, 1 तारखेला असणार आहे रविवार, 2 तारखेला असणार आहे सोमवार, 3 तारखेला असणार आहे मंगळवार आणि 4 तारखेला असेल बुधवार, म्हणजे 4 फेब्रुवारी या दिवशी असणारे बुधवार पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपले या ठिकाणी बरोबर असणार आहे। हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा। तर 31 तारखेचा जो 31 तारखेचा जर महिना असेल तर 1, 2 आणि 3 तारखेला जे दिवस असतात ते दिवस 29, 30 आणि 31 तारखेला असतात, हे लक्षात ठेवा। याच्यावरून तुम्हाला अशा प्रकारची उदाहरणे सोडवता येतील। यानंतर पाहूया आपण प्रश्न 14। प्रश्न 14, जम्मू एक्सप्रेस जम्मूहून सकाळी 8:20 ला सुटते, दिल्लीला पोहोचण्यासाठी ती 8 तास 35 मिनिटे घेते, जर तिला 25 मिनिटे विलंब झाला तर ती किती वाजता दिल्लीला पोहोचेल। हा प्रश्न नवोदय परीक्षा 2018 मध्ये आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तर जम्मू एक्सप्रेस जी आहे ती सकाळी 8:20 सुटते, म्हणजे 8:20 ती जम्मूहून निघते आणि दिल्लीला पोहोचण्यासाठी तिला 8 तास 35 मिनिटे लागतात, 8 तास 35 मिनिटे लागतात। जर तिला 25 मिनिटे विलंब झाला, विलंब म्हणजे उशीर झाला, 25 मिनिटे उशीर झाला तर ती किती वाजता दिल्लीला पोहोचेल। तर ही जी आपण मांडणी केलेली आहे याची आपण या ठिकाणी करूया बेरीज। या ठिकाणी 5 + 5 = 5, 5 + 10 = 1, 2 + 3 = 5, 5 + 2 = 7 आणि 7 = 8, 8 + 8 = 16, म्हणजे 16 तास 80 मिनिटे। तर आता 80 मिनिटे जे या ठिकाणी आलेले आहेत त्याची आपण काय करूया, तासामध्ये विभागणी करूया, वजा या ठिकाणी आपल्याला करावं लागतील 60 आणि इकडे करावं लागतील अधिक 1, म्हणजे कारण 60 मिनिटे म्हणजे 1 तास। तर आपण या ठिकाणी 60 वजा करूया, या ठिकाणी राहतील 20 मिनिटे आणि या ठिकाणी 1 अधिक 1 तास केलेला म्हणजे 16 ने 17 तास 20 मिनिटांनी ती दिल्लीला पोहोचेल। मग आता 17 तास 20 मिनिटे ही 24 ताशी कालमापन पद्धतीमध्ये 17 वाजून 20 मिनिटे हे आहेत, तर 12 ताशी घड्याळाप्रमाणे 12 ताशी घड्याळाप्रमाणे 17 वाजून 20 मिनिटे म्हणजेच किती वाजले हे काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी वजा करावं लागतील 12, 20 ला 20 शिल्लक राहतील, 17 मधून 12 जर वजा केलं तर या ठिकाणी येतील 5 वाजून 20 मिनिटे, म्हणजे संध्याकाळी ती 5 वाजून 20 मिनिटांनी दिल्लीला पोहोचेल, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर बरोबर असणार आहे। यानंतर पाहूया आपण प्रश्न 5वा, एक आगगाडी सकाळी 5:45 ला सुटते आणि पुढच्या स्टेशनवर 9:20 ला पोहोचते, पुढल्या स्टेशनवर पोहोचण्यासाठी तिला किती वेळ लागला। हा प्रश्न नवोदय परीक्षा 2017 मध्ये आलेला आहे। तर एक आगगाडी आहे ती 5:45 ला सकाळी एका स्टेशनवरून सुटते आणि दुसऱ्या स्टेशनवरती 9:20 ला पोहोचते, या प्रवासामध्ये तिला किती वेळ लागला हे आपल्याला काढायचंय। तर दुसऱ्या स्टेशनवरती 9:20 पोहोचते, या पोहोचण्याच्या वेळेमधून आपल्याला निघण्याची जी वेळ आहे ती या ठिकाणी आपल्याला वजा करायची, 5:45 ही आपण याच्यातून वजा करूया। तर 20 मधून 45 वजा होणार नाहीत, तर आपण हातचा तासाकडनं 1 हातचा घेऊया, या ठिकाणी शिल्लक राहतील 8, या ठिकाणी 1 तास दिला म्हणजे 60 मिनिटे आणि पहिले 20, 60 आणि 20 = 80, याची वजाबाकी आपण या ठिकाणी करूया। तर 0 ने 5 वजा होणार नाहीत, 8 ने 1 हातचा घेऊया, या ठिकाणी झाले 10, या ठिकाणी शिल्लक राहतील 7, या ठिकाणी झाले 10, 7 ने 5 वजा करूया 5, 7 मधून 4 वजा केले 3, 8 मधून 5 वजा करूया 3, म्हणजे 3 तास 35 मिनिटे एवढा वेळ त्या आगगाडीला प्रवासासाठी लागणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर बरोबर असणार आहे। यानंतर पाहूया आपण प्रश्न 6वा, अमिताने सकाळी 11:55 वाजता आपल्या बागेचे चित्र काढण्यास प्रारंभ केला, तिने दुपारी 12:05 वाजता चित्र पूर्ण केले, तर चित्र काढण्यात एकूण
किती वेळ गेला हा प्रश्न नवोदय परीक्षा 2010 मध्ये आलेला आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अमिताने 11:55 म्हणजे 11:55 तिने चित्र काढण्यास सुरुवात केली आणि 12:05 तिचं चित्र काढून झालेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, या वेळेमध्ये जर आपण अधिक 5 मिनिटे जर केले तर या ठिकाणी आपल्याकडे येतील 12:00 या ठिकाणी वाजतील। 11:55 सकाळची वेळ आहे, सकाळी 11:55 तिने चित्र काढण्यास सुरुवात केली, 5 मिनिटांनी 12:00 अधिक 5 या ठिकाणी केल्याने आणि याच्यामध्ये अधिक 5 मिनिटे जर आपण केली तर 12:05 होतील। तर हे 5 आणि 5 एकूण 10 मिनिटे तिला या चित्र काढण्यासाठी लागलेला वेळ आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर बरोबर असणार आहे। तर आपण हे उत्तर आणखीन दुसऱ्या पद्धतीने काढू शकतो। तर 12:05 चित्र काढून संपलेलं आहे आणि तिने सुरुवात केली 11:55, तर याची वजाबाकी आपण या ठिकाणी करूया, 5 मधून 55 मिनिटं वजा होणार नाहीत, तर आपण 12 कडून 7 घेऊया, या ठिकाणी शिल्लक राहतील 11 तास। 1 तास आपण दिलाय मिनिटाला, म्हणजे 60 मिनिटे दिली आणि पहिले 5 मिनिटे, 60 आणि 5 65, 5 मधून 5 वजा करूया 0, 6 मधून 5 वजा करूया 1, 11 मधून 11 तास वजा करूया 0, तर या ठिकाणी 10 मिनिटे हा कालावधी या ठिकाणी आलेला आहे। पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर बरोबर असणार आहे। यानंतर पाहूया प्रश्न 7वा। 200 मीटर लांबीची आणि ताशी 60 किमी वेगाने धावणारी एक आगगाडी एका खांबाला ओलांडून जाईल, किती वेळामध्ये किती सेकंदामध्ये ती ओलांडून जाईल हे आपल्याला काढायचंय। हा प्रश्न नवोदय परीक्षा 2014 मध्ये आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा, 200 मीटर लांबी असणारी आगगाडी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे आणि तिचा ताशी वेग आहे 60 किमी, 60 किलोमीटर म्हणजे एका तासाला ती 60 किलोमीटर या अंतर तेवढ्या अंतर ती कापते। तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, तासाची सुरुवातीला आपल्याला सेकंद या ठिकाणी करायचे आहेत आणि हे जे किलोमीटर आहेत त्याचे मीटर या ठिकाणी आपल्याला करून घ्यावं लागतील। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, एक तास एका तासामध्ये एक आगगाडी 60 किलोमीटर अंतर जाते, तर एका तासाचे आपल्याला सेकंद करावं लागतील। एका तासाचे सेकंद होतात 3600 सेकंद, तर 3600 सेकंदामध्ये ती 60,000 मीटर जाते। तर या किलोमीटरचं आपण काय केलं आहे, मीटरमध्ये रूपांतरण केलंय, तर 200 मीटर अंतर जाण्यासाठी तिला किती सेकंद लागतील हे आपल्याला या ठिकाणी काढायचंय। तर आता या ठिकाणी काय करायचं बघा, तर एक्सची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची, तर तिरकस गुणाकार या ठिकाणी आपण करूया, 3600 × 200 = 60,000 × x। तर एक्सची किंमत आपल्याला काढायची, हे जे 60,000 या ठिकाणी आहेत ते गुणिले आहेत, ते बरोबर चिन्हाच्या आपण अलीकडे आणूया, म्हणजेच काय होतील, भागिले होतील 3600 × 200 = 60,000 = x। तर या ठिकाणी 5 00 आपण कट करून टाकूया, 1, 2 या ठिकाणी 2 0 कट करूया, या ठिकाणी पण 2 0 आहेत, 2 0 ला 2 0 कट करूया, छेदस्थानी राहिलेले 6, 6 आणि 36 ला भाग होते, 6 1 6, 6 6 36, या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे 6 × 2 = x, 6 × 2 = 12 म्हणजे 12 सेकंद एवढा वेळ त्या ठिकाणी लागणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तराचं बरोबर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे उदाहरण सोडताना दुसरी एक क्लुप्ती या ठिकाणी आपल्याला वापरता येईल। तर गाडीची लांबी छेद गाडीचा वेग गुणिले 18/5 या ठिकाणी आपल्याला करायचंय। तर 18/5 या ठिकाणी गुणिले काय करायचं ते लक्ष द्या, तर तास आणि किलोमीटर यांचं जर आपण या ठिकाणी सेकंद आणि मीटरमध्ये जर रूपांतरण या ठिकाणी केलं, तर एक तास म्हणजे बघा, एक तास म्हणजे 3600 सेकंद होतात आणि 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर या ठिकाणी होतात, 0 0 या ठिकाणी आपण कट करूया। या ठिकाणी जर आपण याला संक्षिप्त रूप जर दिलं आपण, तर या ठिकाणी काय येतं पहा, 2 × 5 = 10, 2 × 1 = 16 म्हणजे 18/5 हे उत्तर या ठिकाणी आपल्याला, यांचं गुणोत्तर म्हणजेच तास आणि किलोमीटर यांचं जर गुणोत्तर आपण या ठिकाणी काढलं तर त्याचं गुणोत्तर येतं 18/5, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला 18 × 5 या ठिकाणी आपल्याला करायचंय। तर गाडीची लांबी आहे 200 मीटर आणि वेग आहे 60 × 18/5 जर आपण या ठिकाणी केलं, तर बघा या ठिकाणी आपण भाग घालूया, या ठिकाणी 0 ला 0 आपण या ठिकाणी कट करूया, 6 ने 18 ला भाग देतोय, 6 1 6, 7 3 18, या ठिकाणी 5 ने 20 ला भाग देतोय, 5 1 5, 5 4 20, अंशस्थानी शिल्लक राहिले 4 × 3
यांचा जर गुणाकार आपण केला, 4 3 12, तर 12 सेकंद हे उत्तर या ठिकाणी येईल। अशा प्रकारचे उदाहरण सोडत असताना गाडीची लांबी छेद वेग गुणिले 18/5 करा, तुम्हाला उत्तर लवकरात लवकर या ठिकाणी मिळेल। यानंतर पाहूया प्रश्न 8वा। प्रश्न 8वा पहा, एक मोटार ए बिंदू पासून 210 किमी अंतरावरील बी बिंदू कडे 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने सकाळी 9:30 वाजता निघाली, तर ती बी या मुक्कामावर पोहोचेल। हा प्रश्न नवोदय परीक्षा 2013 मध्ये आलेला आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तर ए या बिंदू पासून बी या बिंदू पर्यंत एक मोटार या ठिकाणी निघालेली आहे। ए या बिंदू पासून बी या बिंदू पर्यंत तिचा प्रति तास हा 60 किमी असा वेग आहे। प्रति तास 60 किमी या वेगाने ती निघालेली आहे। आणि ए आणि बी पर्यंत जर अंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी आहे 210 किलोमीटर। तर ती मोटार सकाळी 9:30 म्हणजे 9:30 निघाली आहे, तर बी या मुक्कामावर ती किती वाजता पोहोचेल या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं उत्तर या ठिकाणी आपल्याला काढायचंय। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, 60 किमी एका तासामध्ये, एक तास बरोबर 60 किलोमीटर। जर आपण पाहिलं तर एक तास म्हणजे 60 मिनिटे, 60 मिनिटे बरोबर 60 किलोमीटर, म्हणजेच एका मिनिटामध्ये 1 किलोमीटर ती मोटार पार करते। आता आपल्याला काढायचे 210 किलोमीटर आपल्याला किती वेळात जाईल ती आपल्याला काढायचे। मग एका मिनिटामध्ये 1 किलोमीटर असेल तर 210 किलोमीटरसाठी किती मिनिटे लागतील, बरोबर आहे, 210 मिनिटेच लागतील। तर 210 मिनिटे या मोटारला लागणार आहेत। तर 210 या मिनिटाचे आपण या ठिकाणी करूया तास आणि मिनिटे। तर मिनिटाचं तासामध्ये रूपांतरण करत असताना आपल्याला या ठिकाणी भाग घालवायचा 60 ने याला भाग घालूया आपण, 0 ला 0 या ठिकाणी कट करूया। तर या ठिकाणी 3 ने भाग जातोय, 3 2 6, 3 7 21, या ठिकाणी 7/2, 7/2 म्हणजेच या ठिकाणी निंपट, 7 निंपट या ठिकाणी आपल्याला करायचे, निंपट म्हणजेच अर्धी किंमत या ठिकाणी करायची, 7 निंपट होईल 3.5, म्हणजे 3.5 तास। आता या ठिकाणी 0.5 आहे, 3.5 म्हणजेच काय म्हणजे 3 तास 30 मिनिटे। अशा प्रकारे आपल्याला उत्तर या ठिकाणी काढता येईल। तर मोटार निघाली आहे सकाळी 9:30 वाजता आणि तिला त्या प्रवासामध्ये लागलेले 3 तास 30 मिनिटे, याची बेरीज आपण या ठिकाणी करूया 0 अधिक 0 0, 3 आणि 3 6, 9 3 12, 12:60 मिनिटे। आता या ठिकाणी 60 मिनिटे आले तर 60 मिनिटे म्हणजे 1 तास। तर 1 तास आपण तासाच्या घरामध्ये तासाच्या कॉलम मध्ये एक आपण अधिक करूया, या ठिकाणी वजा करूया 60 0 0, या ठिकाणी अधिक 1 तास केलेला आहे, 12 ने 13 तास, म्हणजेच 13 तास म्हणजेच 24 ताशी घड्याप्रमाणे 13 तास वाजले, म्हणजेच 12 ताशी घड्याप्रमाणे 1 वाजता ती मोटार बी या मुकामावर पोहोचेल। पर्याय क्रमांक 3, दुपारी 1 वाजता ती मोटार बी या स्थानावर पोहोचेल। यानंतर पाहूया प्रश्न 9वा। एक गाडी 504 किलोमीटर अंतर 4 तास 30 मिनिटांमध्ये कापते, तर गाडीची गती किती असेल। हा प्रश्न नवोदय परीक्षा 2009 मध्ये आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला गाडीची गती म्हणजेच वेग आपल्याला या ठिकाणी काढायचे। तर गती म्हणजेच वेग बरोबर अंतर भागिले वेळ, हे सूत्र आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तर एकूण अंतर आहे 504 किलोमीटर आणि वेळ आहे 4 तास 30 मिनिटे। आता 4 तास 30 मिनिटे म्हणजे 4.5 तास, म्हणजेच हे जर आपण दशांश रूपामध्ये लिहिलं तर 4.5 या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल। तर 4.5 या ठिकाणी आपण घेऊया। तर हा भागाकार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। तर अपूर्णांकाचा भागाकार करत असताना छेद हा पूर्णांकात असणं गरजेचं आहे। तर पूर्णांकात करण्यासाठी या अपूर्णांकाला आपल्याला गुणावं लागेल 10 ने, याला आपण 10 ने गुणूया। 504 × 10 जर आपण केलं तर 5040 आणि छेदस्थानी येईल 45 पूर्णांकामध्ये। तर या ठिकाणी आपण हा भागाकार या ठिकाणी करूया। तर सुरुवातीला 5 ने याला भाग जातोय, 5 9 45, 5 1 5, 5 0 0, 5 0 0, 5 8 40, 1008/9। यानंतर आपल्याला 9 ची कसोटी माहिती आहे। तर अंकांची बेरीज जर 9 च्या पटीत असेल तर त्या संख्येला 9 ने भाग जातो। तर या ठिकाणी 9 ने भाग जातोय, 9 1 9, 9 1 9, 10 मधून 9 गेले राहिला 1, या ठिकाणी झाले 10, परत भाग असेल 1 चा 9 1 9, 10 मधून 9 गेले राहिला 1, या ठिकाणी झाले 18,
9 × 18 तर या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 112 किलोमीटर. तर त्या गाडीची गती असणार आहे 112 किलोमीटर. यानंतर पाहूया आपण प्रश्न 10. एका गाडी ताशी 60 किमी वेगाने एका स्टेशनवरून 1:45 दुपारी सुटली, 165 किमी दूर असणाऱ्या स्टेशनवरती किती वाजता पोहोचेल. हा प्रश्न नवोदय परीक्षा 2018 मध्ये आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, गाडीचा वेग दिला आपल्या ताशी म्हणजे एका तासामध्ये 60 किलोमीटर. 60 किलोमीटर ती एका तासामध्ये जाते, तर 165 किलोमीटर जाण्यासाठी तिला किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, एक तास म्हणजे 60 किलोमीटर जाते, तर एक तास म्हणजे 60 मिनिटे बरोबर 60 किलोमीटर. म्हणजेच एका मिनिटामध्ये ती 1 किलोमीटर अंतर जाते, तर 165 किलोमीटर जाण्यासाठी तिला किती मिनिटे लागतील. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, एका मिनिटामध्ये 1 किलोमीटर, तर 165 किलोमीटर जाण्यासाठी तिला 165 मिनिटेच लागतील. आता या मिनिटांचं आपल्याला करायचे तासामध्ये रुपांतरण. तासामध्ये रुपांतरण करत असताना त्याला 60 ने भाग द्यायचं, कारण एक तास म्हणजे 60 मिनिटे, म्हणून 60 ने याला भाग घालूया आपण. तर या ठिकाणी पहा, 5 ने या संख्येला भाग जातोय, 5 ने या ठिकाणी भाग घालूया आपण. 5 × 1 = 5, 6 मधून 5 गेली राहिला 1, या ठिकाणी झाली 10, 5 × 2 = 10, यानंतर 5 × 3 = 15, 16 × 15 गेली राहिला 1, परत भाग बसेल 3 × 5 = 15, शिल्लक राहिले 33/12. यानंतर परत 3 ने भाग केला जातोय, 3 ने भाग घालूया, 3 × 12, 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, 11/4. या ठिकाणी बघा, 11/4 हा पूर्णांक या ठिकाणी आलेला आहे. तर याचं रूपांतरण आपला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये करता येईल. तर पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये जर रूपांतरण करत असताना या ठिकाणी पहा, 11/4 या ठिकाणी करूया आपण, भाग बसेल 2 × 4 = 8, शिल्लक राहिले 3. तर जो भाग करायला तो आला पूर्णांक, 2 पूर्णांक, बाकी आहे 3, आणि जो भाजक या ठिकाणी आहे तो आहे 4, म्हणजेच 2.3/4, म्हणजे 2 पूर्ण आहेत, 2 तास पूर्ण आहेत आणि पाऊण तास, 2 पूर्ण तास आणि पाऊण तासाचे 45 मिनिटे, म्हणजे 2 तास 45 मिनिटे त्या गाडीला प्रवास करण्यासाठी लागणार आहेत. तर ती गाडी 1:45 निघालेली आहे, 1:45 निघाली आणि तिला त्या प्रवासामध्ये 2 तास 45 मिनिटे लागलेले आहेत. याची आपण या ठिकाणी बेरीज करूया, 5 × 5 = 10, 10 × 0 हात झाला 1, 4 × 4 = 8, 8 × 1 = 9, 2 × 1 = 3. तर या ठिकाणी 3 तास 90 मिनिटे आहेत, पण 90 मिनिटे, तर याच्यातनं आपल्याला 60 मिनिटे वजा करावं लागतील, कारण 60 मिनिटे म्हणजेच 1 तास वजा 60 मिनिटे या ठिकाणी करूया. वजा 60 मिनिटे केल्यानंतर या ठिकाणी तासामध्ये 1 तास आपण या ठिकाणी वाढवूया, 90 मधून 60 वजा करूया 30, आणि 3 + 1 करूया 4, म्हणजे 4:30 दुपारी 4:30 ती आगगाडी दुसऱ्या स्टेशनवर पोहोचेल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर याचं बरोबर आहे. यानंतर पाहूया प्रश्न 11. एक आगगाडी दुपारी 1:45 एका स्टेशनवरून ताशी 96 किमी प्रति तास या वेगाने निघते, 168 किमी दूर असलेल्या दुसऱ्या स्टेशनवरती किती वाजता पोहोचेल. हा प्रश्न नवोदय परीक्षा 2015 मध्ये आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वेळ काढायची आहे. तर वेळ काढण्याचं सूत्र आपल्याला माहित आहे, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. तर आता या ठिकाणी बघा, अंतर आहे 168 किलोमीटर, 168/ या गाडीचा वेग दिलेला आपल्याला 96/96 या ठिकाणी करूया आपण. तर या ठिकाणी जो आपल्याकडे आलेला अपूर्णांक आहे त्याला अपूर्णांकाला आपण अतिसंक्षिप्त रूप या ठिकाणी देऊया. तर सुरुवातीला या ठिकाणी आपण 2 ने भाग घालू शकतो, तर 2 ने भाग या ठिकाणी आपल्याला घालवता येईल, 2 × 8 या ठिकाणी शिल्लक राहिली 1, 2 × 8 = 16, या ठिकाणी 2 × 8 = 16, 2 × 8 = 8, 84/48. यानंतर जर आपण या पाहिलं तर याला 4 ने भाग जातोय, 4 ने या ठिकाणी भाग घालूया आपण, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 4 × 2 = 8, 4 × 1 = 4, 21/12. यानंतर आपल्याला याला 3 ने भाग घालवता येईल, 3 ने भाग घालूया, 3 × 12, 3 × 21, 7/4. या ठिकाणी आपल्याला अपूर्णांक मिळाला 7/4. या अपूर्णांकाचा आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक तयार करूया. तर पूर्णांक युक्त अपूर्णांक तयार करत असताना अंशाला छेदाने आपण भागवलूया, 4 × 1 = 4, 7 × 4 = 4 करूया राहिले 3. तर या ठिकाणी पूर्णांक आपल्याला मिळाला आहे पूर्ण 1 आणि 3/4 भाग.
जो भागाकार आहे तो झाला पूर्णांक आणि जी बाकी उरले ती अंशस्थानी या ठिकाणी घ्यायची आपल्याला. तर एक पूर्ण म्हणजे एक तास आणि पाऊण पाऊण भाग म्हणजेच पाऊण तास म्हणजेच 45 मिनिटे. तर त्या गाडीला 1 तास 45 मिनिटे त्या प्रवासासाठी लागतील. तर ती गाडी दुपारी 1:45 वाजता निघालेली आहे. त्या गाडीला 1 तास 45 मिनिटे प्रवासासाठी लागले. तर ती किती वाजता पोहोचेल हे काढण्यासाठी आपल्याला याची बेरीज या ठिकाणी करायची. 5 आणि 5 10 0 हात चाला 1 4 आणि 4 8 8 आणि 1 9 1 आणि 1 2 तास 90 मिनिटे. आता या मिनिटाचे आपण तास करून घेऊया. तास करण्यासाठी यातून आपल्याला 60 वजा करायचे आणि तासामध्ये 1 तास अधिक या ठिकाणी करायचं आहे. 90 मधून 60 वजा करूया 30. 2 अधिक 1 करा 3 तास म्हणजे दुपारी ती आगगाडी 3:30 त्या ठिकाणी पोहोचेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तरेचं बरोबर आहे. यानंतर पाहूया प्रश्न 12. आपण या ठिकाणी पाहूया 6 पुरुष किंवा 10 बायका एक काम 12 दिवसात करू शकतात. 3 पुरुष आणि 5 बायका यांच्याकडून तेच काम किती दिवसात केले जाईल. हा प्रश्न नवोदय परीक्षा 2017 मध्ये आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस पुरुष बायका यांची संख्या दिलेली असेल आणि कामाचे दिवस आपल्याला विचारले असतील, तर अशा प्रकारचे प्रश्न सोडत असताना पुरुष आणि बायका यांचं जे प्रमाण दिलेलं आहे ते प्रमाण अगोदर आपल्या या ठिकाणी काढून घ्यायचं आहे. तत्पूर्वी दिलेली जी माहिती आहे ती आपण या ठिकाणी लिहून घेऊया. 6 पुरुषांना 1 काम करण्यासाठी 12 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी 10 बायकांना 12 दिवस लागतात. जर 3 पुरुष आणि 5 बायका यांनी जर एकत्रितपणे ते काम केलं तर किती दिवस लागतील हे आपल्याला या ठिकाणी काढायचंय. तर सुरुवातीला आपण पुरुष आणि बायका यांचं जे दिलेलं प्रमाण आहे ते प्रमाण या ठिकाणी काढूया. 6/10 याला जर आपण अतिसंक्षिप्त रूप दिलं तर या ठिकाणी पहा 2 3 6 2 5 10 म्हणजे 3 5. जर 3 पुरुष असतील तर 3 पुरुषाबरोबर 5 बायका म्हणजे 3 पुरुषांचं जेवढं काम आहे तेवढंच काम 5 बायका त्या ठिकाणी करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी पुरुष 3 पुरुष आणि 5 बायका आपल्याला दिलेले आहेत. तर या ठिकाणी काय करायचंय, राशी सुरुवातीला 1 करून घ्यायची. एक तर पुरुष ठेवायचे एक तर किंवा बायका ठेवायच्या. तर या ठिकाणी आपण काय करूया, 3 पुरुष म्हणजे 5 बायका. तर 3 पुरुषाऐवजी या ठिकाणी आपण काय करूया, 5 बायका अधिक 5 बायका 5 आणि 5 या ठिकाणी येतील 10 बायका. तर ते काम 10 बायका किती दिवसात करू शकतील, जर आपण प्रश्न व्यवस्थित पाहिला तर त्याचं उत्तर आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे, 10 बायका बरोबर 12 दिवस. म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न 13. प्रश्न 13, 12 पुरुष किंवा 24 बायका 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. तेच काम 8 पुरुष आणि 8 बायका किती दिवसात पूर्ण करू शकतील. हा प्रश्न नवोदय परीक्षा 2018 मध्ये आलेला आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला दिलेली जी माहिती आहे ती आपण लिहूया. 12 पुरुषांना 1 काम करण्यासाठी 24 दिवस लागतात. तेच काम 24 दिवसामध्ये पूर्ण करण्यासाठी 24 बायकांना वेळ लागतो. 24 बायका बरोबर 24 दिवस. जर तेच काम 8 पुरुष आणि 8 बायकांनी एकत्रितपणे करण्याचं ठरवलं तर त्यांना किती दिवस लागतील हे आपल्याला या ठिकाणी काढायचंय. तर ज्या पद्धतीने आपण 12वा प्रश्न पाहिलेला आहे त्या पद्धतीनेच 13वा पण प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. तर सुरुवातीला गुणोत्तर या ठिकाणी काढायचंय. पुरुष आणि बायकांची जी संख्या या ठिकाणी दिली आहे त्यांचं गुणोत्तर या ठिकाणी आपण काढूया. 12 × 1 = 12 12 × 2 = 24 म्हणजे 1 + 2. जर 1 पुरुषांचं जेवढं काम आहे तेवढं काम 2 बायका त्या ठिकाणी करतात. तर 1 + 2 तर त्या पद्धतीनं पुरुष आणि बायका या ठिकाणी दिलेत. तर या ठिकाणी एकच राशी आपल्याला ठेवायची, त्यासाठी आपण 8 पुरुष जे आहेत त्याचं रूपांतरण बायकांमध्ये करूया. 1 पुरुष म्हणजे 2 बायका तर 8 पुरुष म्हणजे 16 बायका अधिक या अगोदर दिलेल्या 8 बायका 16 + 8 = 24 बायका. तर 24 बायकांना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील याचं उत्तर जर आपण पाहिलं तर ते उत्तर प्रश्नामध्ये दिलं आहे. पहा 24 बायका बरोबर 24 दिवस. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 24 दिवस. यानंतर पाहूया प्रश्न 14.
प्रश्न 14वा, 12 पुरुष किंवा 15 बायका 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात, तेच काम 8 पुरुष आणि 8 बायका किती दिवसात पूर्ण करू शकतील? हा प्रश्न नवोदय परीक्षा 2018 मध्ये आलेला आहे. तर या ठिकाणी दिलेली जी माहिती आहे ती सुरुवातीला आपण या ठिकाणी लिहूया. 12 पुरुष एक काम 24 दिवसामध्ये करतात, तेच काम 24 दिवसामध्ये करण्यासाठी 15 बायकांना वेळ लागतो, 15 बायका बरोबर 24 दिवस. जर तेच काम 8 पुरुष आणि 8 बायका यांनी जर एकत्रितपणे करण्याचं ठरवलं तर किती दिवस लागतील हे आपल्याला या ठिकाणी काढायचंय. तर अशा प्रकारचा प्रश्न सोडत असताना सुरुवातीला आपल्या पुरुष आणि बायका यांचं जे प्रमाण दिलेलं आहे ते प्रमाण या ठिकाणी आपल्याला काढायचंय. तर पहा, 12/15 याचं जर आपण अतिसंक्षिप्त रूप दिलं तर या ठिकाणी 3 याला भाग जातोय, 3 × 4 = 12, 3 × 5 = 15. तर म्हणजे 4 पुरुष, 4 पुरुषांचं जेवढं काम आहे तेवढं काम 5 बायका त्या ठिकाणी करू शकतो. तर या ठिकाणी बा, पुरुष आणि बायका या ठिकाणी दिलेत म्हणजे एकच राशी आपल्या या ठिकाणी ठेवायची, म्हणून 8 पुरुषांऐवजी त्याचं रूपांतर आपण बायकांमध्ये करूया. 4 पुरुष म्हणजे 5 बायका, तर 8 पुरुष म्हणजे 10 बायका. 10 बायका अधिक 8 बायका यांची बेरीज या ठिकाणी करूया आपण, 10 × 8 = 18 बायका. तर 18 बायकांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील हे आपल्याला या ठिकाणी काढायचंय. तर विद्यार्थी मित्रांनो, 15 बायकांना 24 दिवस लागतील, तर 18 बायकांना किती दिवस लागतील? त्यावरून आपण एक समीकरण या ठिकाणी तयार करूया. 15 बायकांना 24 दिवस लागतात, तर 18 बायकांना किती दिवस लागतील हे आपल्याला या ठिकाणी काढायचं. तर पहा, एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणून 15 × 24 या ठिकाणी 18 ते आपण बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणूया. ते होतील भागिले, या ठिकाणी 6 भाग जाते, 7 × 3 = 18, 7 × 4 = 24, 3 परत भागवलूया, 3 × 1 = 3, 3 × 5 = 15. अवशेषाने शिल्लक आहे 5 × 4, त्यांचं गुणाकार या ठिकाणी करूया आपण, 5 × 4 = 5 × 20, म्हणजे 20 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 2.